नमस्कार मित्रांनो, सर्वांचे एकतर स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवर. मित्रांनो, एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे. ती बातमी अशी, शिक्षकांच्या एप्रिल महिन्याच्या वेतनाबाबत महत्त्वाचा निर्णय. नेमकं निर्णय काय आहे आणि एप्रिल महिन्यात पगार केव्हा होणार याच्या सगळ्यांना उत्सुकता वाढत चाललेली आहे. तर ती नेमकी बातमी काय आहे ते जाणून घेऊया. बातमी अशी आहे की मुंबईसह राज्यातील शिक्षकांना एप्रिलचे वेतन देण्यासाठी निधी कमी पडत होता. कोरोनाचे संकट ओढवल्यानंतर मागचे 45 दिवस राज्यात लॉकडाऊन घोषित करण्यात आलेला आहे. त्यामुळे राज्य सरकारचा महसूल घटला असून राज्य सरकारच्या कर्मचाऱ्यांना वेतन देण्यासही सरकारकडे निधी नसल्याची माहिती मिळत होती. मात्र शिक्षकांच्या वेतनासाठी अखेर सरकारने निधी मंजूर केल्याने मुंबईसह राज्यातील शिक्षकांचे एप्रिलचे वेतन मिळण्याचा मार्ग मोकळा झाला. सरकारने शिक्षकांना एप्रिलचे वेतन देण्याचे जाहीर केले असले तरी वेतन अधीक्षकांकडे वेतनासाठी अनुदान निधी कमी पडत होता. त्यामुळे एप्रिलचे वेतन कसे द्यायचे असा प्रश्न वेतन अधीक्षकांना पडला होता. शिक्षकांना एप्रिलचे वेतन वेळेत मिळावे यासाठी शिक्षक संघटनाकडून प्रयत्न सुरू होते. माध्यमिक शिक्षण संचालनालयाने वेतन अनुदान मंजूर झाल्याचे राज्यातील शिक्षण अधिकारी, मुंबईतील तिन्ही शिक्षण निरीक्षक व वेतन अधीक्षकांना सूचना दिल्याने एप्रिलच्या वेतनाचा प्रश्न सुटला असल्याचे भाजप शिक्षक आघाडीचे अनिल बोरनारे यांनी सांगितले. शिक्षण उपसंचालक मुंबई विभागाच्या अंतर्गत मुंबईतील शिक्षण निरीक्षक उत्तर, पश्चिम व दक्षिण विभाग तसे ठाणे, रायगड व पालघर जिल्ह्याचा समावेश होतो. या जिल्ह्यांमध्ये एप्रिलच्या वेतनासाठी केवळ अर्धाच निधी उपलब्ध होता. शिक्षकांचे वेतन कसे होतील असा प्रश्न निर्माण झाला आहे. वेतन अधीक्षक कार्यालयाने शाळांना सांगितल्याप्रमाणे त्यांनी एप्रिल महिन्याची देयके सादर केली होती, त्यामुळे तातडीने निधी उपलब्ध करून द्यावा अशी मागणी केली होती. त्यामुळे हा प्रश्न निकाली लागल्याचे बोरनारे यांनी सांगितले आहे. अशी संपूर्ण माहिती आहे की प्रश्न सुटलेला आहे आणि वेतन लगेच काही दिवसात होऊन जातील. व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करायला विसरू नका आणि माझ्या चॅनल अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला नवनवीन माहिती मिळत राहील. व्हिडिओ पूर्ण पाहिला तर सांगायचे धन्यवाद.